नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनींनो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी डॉक्टर बी पी वाघ आपणा सर्वांचे मनस्वी हार्दिक स्वागत करतो तर विद्यार्थी मित्र हो मागील व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपण निर्देशांकाचा अर्थ समजून घेतलेला आहे की नेमका निर्देशांक म्हणजे काय आणि त्यामुळे आज आपण पुढील भाग तो म्हणजे निर्देशांकाची वैशिष्ट्य या संदर्भात चर्चा करणार आहोत की नेमकी निर्देशांकाची जी ठळक वैशिष्ट्ये आहेत ती निर्देशांकाची ठळक वैशिष्ट्ये देखील समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून विद्यार्थी मित्र हो आजच्या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपण निर्देशांकाच्या ठळक वैशिष्ट्यांच्या संदर्भात चर्चा करणार आहोत तर विद्यार्थी मित्र हो निर्देशांकाची वैशिष्ट्ये पाहत असताना पहिलं वैशिष्ट्य सांगितलं जातं की हे एक संख्याशास्त्रीय साधन आहे तर विद्यार्थी मित्र हो अर्थशास्त्रामध्ये अनेक अशा प्रकारच्या संख्याशास्त्रीय साधनांचा वापर केला जातो तर या अनेक अशा प्रकारच्या संख्याशास्त्रीय साधनांमध्ये प्रामुख्याने चतुर्थक असेल दशमक असेल शतमक असेल ज्यांची चर्चा आपण इयत्ता अकरावीला केलेली आहे एवढंच नव्हे तर गणितीय मध्य त्याचबरोबर बहुलक आणि मध्यगा ही जशी संख्याशास्त्रीय साधने आहेत अगदी तशाच पद्धतीने निर्देशांक हे सुद्धा एक संख्याशास्त्रीय साधन आहे ज्याचा वापर अर्थशास्त्रामध्ये केला जातो आणि म्हणून निर्देशांकाचं हे पहिलं वैशिष्ट्य आहे की हे एक संख्याशास्त्रीय साधन आहे काय आहे संख्याशास्त्रीय साधन आहे निर्देशांकाचं पुढचं वैशिष्ट्य की निर्देशांक हो, हे सरासरी काढण्याचे एक विशिष्ट साधन आहे आणि ते शेकडेवारी काढण्यास उपयुक्त ठरते तर विद्यार्थी मित्र हो कुठल्याही घटकाचा अभ्यास करत असताना प्रामुख्याने सरासरी काढणं अतिशय महत्त्वाचं असतं कारण सरासरीच्या आधारावर आपण काही निष्कर्ष काढत असतो आणि म्हणून हे सरासरी काढण्यासाठी अनेक साधनांचा वापर केला जातो ज्यामध्ये गणितीय मध्य असेल मध्यगा असेल किंवा बहुलक असेल अगदी तशाच पद्धतीने निर्देशांक हे सुद्धा सरासरी काढण्याचं एक विशिष्ट असं साधन आहे ज्याच्या आधारे शेकडेवारी देखील काढता येते आणि म्हणून निर्देशांकाचं हे दुसरं वैशिष्ट्य आहे की हे साधण्याचे एक विशिष्ट असं साधन आहे आणि त्याचा वापर शेकडेवारी काढण्याच्या दृष्टीने देखील होत असतो तर विद्यार्थी मित्र हो निर्देशांकाचे वैशिष्ट्ये पाहत असताना तिसरं वैशिष्ट्य सांगितलं जातं ते म्हणजे एका विशिष्ट काळात किंवा दोन काळात किंवा दोन भिन्न स्थानातील एक किंवा जास्त काय एका विशिष्ट काळात किंवा दोन भिन्न काळात किंवा दोन भिन्न स्थानातील एक किंवा जास्त संबंधित चलांचे परिमाण मोजण्यासाठी निर्देशांक या सांख्यिकीय साधनाचा उपयोग होतो बघा विद्यार्थी मित्रांनो निर्देशांक या सांख्यिकीय साधनाचा उपयोग कशा कशासाठी होतो तर हे पाहत असताना की एका विशिष्ट काळात किंवा दोन भिन्न काळात आता या ठिकाणी एका विशिष्ट काळात अथवा दोन भिन्न काळात अशा प्रकारचा शब्दप्रयोग आहे की आपणाला समजा एखाद्या घटकामध्ये झालेल्या परिवर्तनाचा अंदाज घ्यायचा असेल तो कल जाणून घ्यायचा असेल जसे की किमतीमध्ये झालेले बदल असतील उत्पादनामध्ये झालेले बदल असतील भांडवल बाजारातील शेअर्सच्या किमतीमध्ये झालेले बदल असतील अशा प्रकारे हे जे काही चल आहेत या चलांच्या परिमाणामध्ये जे काही बदल झालेले आहेत हे बदल दोन भिन्न काळामध्ये आपण मोजू शकतो उदाहरणार्थ की मागील दहा वर्षाच्या अगोदर उदाहरणार्थ दोन हजार दहामध्ये विविध वस्तूंच्या किमती काय होत्या आणि आज दोन हजार वीसमध्ये विविध वस्तूंच्या किमती काय आहेत म्हणजे अशा प्रकारे भिन्न काळात किंवा या भिन्न काळात वस्तूंच्या किमतीमध्ये झालेले बदल त्याच पद्धतीने दोन भिन्न स्थानामध्ये एक किंवा जास्त संबंधित चलात झालेले बदल आता दोन भिन्न स्थान म्हणत असताना आपण यापूर्वी देखील बघितलेलं आहे की या ठिकाणी ए दोन वेगवेगळ्या देशात विविध वस्तूंच्या किमतीत झालेले बदल किंवा एकाच देशातील दोन वेगवेगळ्या राज्यामध्ये वस्तूंच्या किमतीमध्ये झालेले बदल एकाच देशातील दोन भिन्न राज्यात उत्पादनात झालेले बदल अशा प्रकारे हे जे काही चल आहेत मग ते चल एक असेल किंवा जास्त असतील या चलांचं परिमाण मोजण्यासाठी जे सांख्यकीय साधन वापरल्या जातं त्याला आपण निर्देशांक असं म्हणतो थोडक्यात विद्यार्थी मित्र हो एका विशिष्ट काळामध्ये म्हणजे एखाद्या विशिष्ट काळात दोन भिन्न स्थानामध्ये जा कशा प्रकारचे परिवर्तन काही विशिष्ट घटकांच्या बाबतीत दिसून येतात किंवा दोन भिन्न कालावधीमध्ये सुद्धा आपण त्याचा तुलनात्मक विचार करू शकतो अशा प्रकारे या ठिकाणी एक चल किंवा जास्त चलांचे परिमाण मोजण्यासाठी मग ते भिन्न काळामध्ये असतील किंवा एका काळामध्ये असतील या निर्देशांक नावाच्या साधनाचा उपयोग होतो आणि म्हणून हे सुद्धा निर्देशांकाचं वैशिष्ट्य सांगितलं जातं की एका विशिष्ट काळात किंवा दोन भिन्न काळात किंवा दोन भिन्न स्थानातील एक किंवा जास्त संबंधित चलांचे परिमाण मोजण्यासाठी एक किंवा त्यापेक्षा जास्त संबंधित चलाचे परिमाण मोजण्यासाठी निर्देशांक या सांख्यिकीय साधनाचा उपयोग होतो म्हणजे केवळ किमतीमधीलच बदल मोजतात अशातला भाग नाही उत्पादनात झालेले बदलसुद्धा मोजले जाऊ शकतात भांडवल बाजारात शेअर्सच्या किमतीमध्ये झालेले बदल मोजले जाऊ शकतात आयात आणि निर्यातीमध्ये झालेले बदलसुद्धा मोजले जाऊ शकतात अशा प्रकारे हे एक किंवा जास्त चलात झालेले जे काही परिमाणाच्या संदर्भातील बदल असतील ते बदल या ठिकाणी निर्देशांकाच्या आधारे मोजले जातात म्हणून हे देखील निर्देशांकाचं वैशिष्ट्य ठरतं तर विद्यार्थी मित्रो यानंतरचं वैशिष्ट्य बघत असताना जो निर्देशांक एका चलाच्या सहाय्याने मोजला जातो त्याला एकीकृत निर्देशांक म्हणतात बघा जो निर्देशांक केवळ आणि केवळ एका चलाच्या सहाय्याने मोजला जातो त्याला एकीकृत निर्देशांक म्हणतात याउलट जो निर्देशांक चलांच्या गटापासून तयार केला जातो त्याला संयुक्त निर्देशांक म्हणतात आता विद्यार्थी मित्र हो चल म्हणजे व्हेरिएबल्स चल म्हणजे काय इंग्रजीमध्ये आपण त्याला व्हेरिएबल्स असं म्हणतो घटक वाटल्यास आपण त्याला म्हणूया तर केवळ एका घटकाचा आधार घेऊन केवळ एका चलाचा आधार घेऊन केवळ एका व्हेरिएबल्सचा आधार घेऊन जर निर्देशांक मोजला जात असेल तर अशा निर्देशांकाला एकीकृत निर्देशांक म्हणायचं आणि त्याला एकीकृत निर्देशांक म्हणण्याचं कारण असं आहे की या निर्देशांकात केवळ एकाच चलाचा आधार घेऊन हा निर्देशांक तयार केलेला आहे म्हणून तो एकीकृत निर्देशांक या उलट जर अनेक चलांचा आधार घेऊन निर्देशांक तयार केला जात असेल म्हणजे निर्देशांकामध्ये अनेक चल समाविष्ट करून त्यांच्या आधारावर निर्देशांक तयार केला जात असेल तर अशा निर्देशांकाला संयुक्त निर्देशांक असं म्हणतात म्हणजे या ठिकाणी एकीकृत निर्देशांकापेक्षा संयुक्त निर्देशांक थोडा व्यापक आहे असं आपणास सांगता येईल आणि कारण या ठिकाणी केवळ एका चलाचा विचार केलेला नाही एकापेक्षा अधिक चल या ठिकाणी विचारात घेऊन त्यांच्या गटापासून निर्देशांक तयार केल्यामुळे अशा प्रकारच्या निर्देशांकाला संयुक्त निर्देशांक असं म्हणतात हे देखील निर्देशांकाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य त्यानंतरचं वैशिष्ट्य बघत असताना प्रामुख्याने निर्देशांक हा चालू वर्षासाठी तयार केला जातो ही बाब अतिशय महत्त्वाची आहे जेव्हा आपण निर्देशांक तयार करतो तर तो, तो निर्देशांक चालू वर्षासाठी ज्याला प्रचलित वर्ष करंट इयर असं आपण इंग्रजीमध्ये म्हणतो त्या चालू वर्षाकरिता तो तयार केला जातो आणि चालू वर्षासाठी निर्देशांक तयार केला जातो आणि हे चालू वर्ष सांकेतिक भाषेत जर आपल्याला दर्शवायचं असेल तर त्यासाठी वन म्हणजेच एक हा प्रत्यय वापरला जातो बघा विद्यार्थी मित्र हो निर्देशांकाच्या संदर्भात दोन वर्ष विचारात घेतले जातात एक म्हणजे चालू वर्ष ज्याचं दुसरं नाव प्रचलित वर्ष इंग्रजीमध्ये करंट इयर आणि दुसरं एक वर्ष असतं त्याला इंग्र आपण मूळ वर्ष आधार वर्ष असं म्हणतो दुसरं वर्ष काय मूळ वर्ष किंवा आधार वर्ष आता मूळ वर्ष चालू वर्ष हे दोन निर्देशांकाच्या संदर्भातील वर्ष लक्षात घ्यावे लागतात मग तुम्ही म्हणाल या दोघांमध्ये फरक काय आहे तर समजा निर्देशांक आपण दोन कालावधीसाठी काढतो तेव्हा अलीकडच्या काळातला जो कालावधी असेल त्याला म्हणायचं चालू वर्ष आणि या चालू वर्षासाठीच निर्देशांक तयार केला जातो आणि चालू वर्षासाठी निर्देशांक तयार करत असताना मागच्या एखाद्या वर्षाचा त्याकरता तुलना तुलना करण्यासाठी वापर केला जातो म्हणून मागचं जे वर्ष आपण तुलनेसाठी वापरलं त्या वर्षाला निर्देशांकाच्या भाषेत मूळ वर्ष म्हणतात कोणतं वर्ष म्हणतात मूळ वर्ष थोडक्यात सांगू का जे जुनं वर्ष असेल ना त्याला म्हणायचं मूळ वर्ष आणि जे अलीकडच्या काळातलं वर्ष असेल त्याला म्हणायचं चालू वर्ष आणि निर्देशांक कधीही चालू वर्षासाठीच काढला जातो आणि चालू वर्ष सांकेतिक भाषेत दर्शवण्यासाठी एक हा प्रत्यय वापरला जातो उदाहरणार्थ या ठिकाणी बघूया की चालू वर्षातील किमती दर्शवायच्या असेल तर त्याला म्हणायचं पी वन त्याला काय म्हणायचं पी वन म्हणजे विविध वस्तूंच्या चालू वर्षातील किमती किंवा क्यू वन तर या ठिकाणी क्यू म्हणजे क्वांटिटी आणि वन म्हणजे चालू वर्षात विविध वस्तूंचं नगसंख्या किंवा परिमाण बघा म्हणून क्यू वन म्हणजे विविध वस्तूंचं चालू वर्षातील चालू वर्ष दर्शवण्यासाठी एक हा प्रत्यय मग ते चालू वर्षातील उत्पादन असेल किंवा संख्या असेल तर क्यू चालू वर्षातील किमती असतील तर पी कारण पी म्हणजे प्राईस आणि प्राईस म्हणजे किंमत म्हणून अशा प्रकारे चालू वर्षातील किंमतीसाठी पी वन चालू वर्षातील उत्पादन नगसंख्या परिमाणासाठी क्यू वन थोडक्यात वन हा जो अंक आहे तो चालू वर्ष दर्शवण्यासाठी सांकेतिक लिपीत वापरला जातो आणि निर्देशांक कधीही चालू वर्षासाठी काढला जातो ही बाब लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे काय का तर निर्देशांक हा चालू वर्षासाठी तयार केला जातो आणि चालू वर्ष सांकेतिक लिपित निर्देशासाठी एक या प्रत्ययाचा वापर केला जातो म्हणून हे सुद्धा निर्देशांकाचं वैशिष्ट्य लक्षात ठेवायचं आहे तर विद्यार्थी मित्र हो निर्देशांकाचे वैशिष्ट्य पाहत असताना पुढचं वैशिष्ट्य सांगितलं जातं की ज्या वर्षापासून बदल मोजले जातात त्याला मूळ वर्ष किंवा आधार वर्ष म्हणतात मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं की निर्देशांक काढत असताना दोन कालावधीची तुलना केली जाते आणि त्यामुळे चालू वर्ष म्हणजे प्रचलित वर्ष आणि ह्या वर्षाची तुलना ज्या वर्षासोबत आपण करतो मागच्या त्या वर्षाला आपण मूळ वर्ष किंवा आधार वर्ष म्हणतो म्हणजे ज्या वर्षापासून बदल मोजले जातात उदाहरणार्थ आपणाला दोन हजार दहापासून दोन हजार वीस पर्यंतचे बदल मोजायचे असतील तर दोन हजार वीस याला म्हणूया चालू वर्ष किंवा प्रचलित वर्ष आणि कुठून सुरुवात झाली दोन हजार दहापासून म्हणून दोन हजार दहा याला म्हणायचं मूळ वर्ष किंवा आधार वर्ष अशा प्रकारे ज्या वर्षापासून बदल मोजले जातात त्याला मूळ वर्ष असं म्हणतात कोणतं वर्ष म्हणतात मूळ वर्ष किंवा आधार वर्ष इंग्रजीमध्ये बेस इयर असं आपण त्याला म्हणत असतो तर विद्यार्थी मित्र हो ही बाबसुद्धा लक्षात ठेवायची आहे की मूळ वर्ष म्हणजे काय तर मूळ वर्ष म्हणजे अगदी सोपा सोपं सांगतो जो जुना कालावधी असेल आता आपल्याला उदाहरणामध्ये दोन कालावधी दिलेल्या असतात एक समजा उदाहरणार्थ दोन हजार वीस आणि एक असेल दोन हजार दहा तर यातला जुना कालावधी कोणता दोन हजार दहा मग त्याला म्हणायचं मूळ वर्ष अलीकडचा काळ कोणता दोन हजार वीस त्याला म्हणायचं चालू किंवा प्रचलित वर्ष थोडक्यात मूळ वर्ष आणि प्रचलित वर्ष यातला फरक समजून घ्यायचा आहे मला लक्षात तर मूळ वर्ष म्हणजे कोणतं वर्ष आणि प्रचलित वर्ष म्हणजे कोणतं वर्ष हे सुद्धा समजणं गरजेचं आहे आणि हे मूळ वर्ष जेव्हा आपल्याला सांकेतिक लिपीत निर्देशित करायचं असेल दाखवायचं असेल तर या मूळ वर्ष दाखवण्यासाठी सांकेतिक लिपीमध्ये झिरो हा प्रत्यय वापरला जातो कोणता प्रत्यय वापरला जातो झिरो आता याची सुरुवात झिरोपासून होती आणि म्हणून या ठिकाणी मूळ वर्ष आपल्या निर्देशांकाची सुरुवात मूळ वर्षाची चालू वर्षासोबत तुलना करतोय म्हणून मूळ वर्ष म्हणजे जुनं वर्ष आणि त्याच्यासाठी वापरला जाणारा प्रत्यय झिरो मग उदाहरणार्थ मूळ वर्षातल्या किमती आपल्याला दर्शवायच्या असतील सांकेतिक लिपीमध्ये तर पी झिरो म्हणजे पी म्हणजे प्राईस आणि झिरो म्हणजे कोणत्या वर्षातल्या मूळ वर्षातल्या उदाहरणार्थ आपण जर दोन हजार दहा आणि दोन हजार वीस हा कालावधी जर घेतला तर पी झिरो म्हणजे मूळ वर्षातील अर्थात दोन हजार दहा या काळातील किंमती आणि क्यू झिरो म्हणजे तर दोन हजार दहा म्हणजे मूळ वर्षातील वस्तूच्या उत्पादनाची नगसंख्या किंवा परिमाण असं आपण त्याला म्हणतो अशा प्रकारे झिरो हा जो प्रत्यय आहे तो सांकेतिक लिपीत काय दर्शवितो तर मूळ वर्ष दर्शवितो काय दर्शवितो मूळ वर्ष आणि म्हणून मूळ मुण वर्ष सांकेतिक लिपीत निर्देशित करण्यासाठी झिरो हा प्रत्यय वापरला जातो मग ते वस्तूची किंमत असो किंवा वस्तूची उत्पादित नगसंख्या असो अशा प्रकारे मूळ वर्ष सांकेतिक लिपीत निर्देशित करण्यासाठी झिरो हा प्रत्यय वापरला जातो ही बाब सुद्धा लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे की पी वन आणि पी झिरो असं जर आपण विचारात घेतलं तर पी वन म्हणजे प्रचलित वर्ष आणि पी झिरो म्हणजे चालू वर्ष यामधील किंमती तर विद्यार्थी मित्र पुढचं वैशिष्ट्य मूळ वर्षाचा किंमत निर्देशांक हा नेहमी शंभर ग्रहित धरला जातो हे देखील महत्वाचं वैशिष्ट्य आहे की मूळ वर्षाचा किंमत निर्देशांक कधीही किती ग्रहित धरला जातो शंभर ही बाब आपण अतिशय लक्षात ठेवायची आहे की कधीही मूळ वर्षाचा किंमत निर्देशांक हा शंभर असतो हंड्रेड असतो आणि त्यानुसार चालू वर्षासाठीचा निर्देशांक मूल्याप्रमाणे काढला जातो बघा मूळ वर्षाचा किंमत निर्देशांक नेहमी आपण शंभर ग्राहित धरायचा आहे आणि त्याचा आधार घेऊन चालू वर्षाचा करंट इयरचा किंवा प्रचलित वर्षाचा निर्देशांक हा मूल्याप्रमाणे किंमतीप्रमाणे काढायचा असतो आणि म्हणून हे देखील महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की मूळ वर्षाचा किंमत निर्देशांक नेहमी शंभर असतो आणि त्याच्या आधारे चालू वर्षातील किंमत निर्देशांक मूल्याप्रमाणे मोजला जातो काढला जातो हे देखील महत्वाचं वैशिष्ट्य या ठिकाणी लक्षात ठेवायचं की मूळ वर्षाचा किंमत निर्देशांक नेहमी किती असणार शंभर ग्रहीत धरायचा आहे आणि त्यानुसार चालू वर्षातील निर्देशांक मूल्याप्रमाणे काढायचा असतो तर अशा प्रकारे हे वैशिष्ट्य झाल्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे की अर्थव्यवस्थेतील बदल मोजण्यासाठी किंवा अर्थव्यवस्थेतील कल मोजण्यासाठी निर्देशांकाचा वापर केला जातो म्हणून त्याला आर्थिक क्रियांचे वायुभार मापक म्हटले जाते बघा विद्यार्थी मित्र हे देखील अतिशय महत्वाचं वैशिष्ट्य आहे की एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये झालेले कल किंवा बदल मोजायचे असतील तर हे अर्थव्यवस्थेतील कल किंवा बदल मोजण्यासाठी निर्देशांकाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो बघा कुठल्याही देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये झालेले बदल म्हणत असताना ते आयातीमध्ये झालेले बदल असतील निर्यातीमध्ये झालेले बदल असतील विविध वस्तूंच्या किमतीमध्ये झालेले बदल असतील कृषी कि क्षेत्रातील किंवा औद्योगिक क्षेत्राच्या उत्पादनात झालेले बदल असतील म्हणजे एकंदरीत आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये झालेले बदल जर आपल्याला मोजायचे असतील तर हे सर्व बदल मोजण्यासाठी निर्देशांकाचा वापर केला जातो बघा कुठल्याही देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये प्रामुख्याने विविध वस्तूंच्या किमती असतील कृषी क्षेत्र किंवा औद्योगिक क्षेत्रातील उत्पादन असेल देशाची आयात असेल देशाची निर्यात असेल देशाच्या भांडवल बाजारामधील शेअर्सच्या किमती असतील अशा विविध घटकांमध्ये झालेले बदल मोजायचे असतील तर त्या बदलासाठी बदलाचं मापन करण्यासाठी किंवा एकूण कल जाणून घेण्यासाठी निर्देशांकाचा वापर केला जातो आणि त्यामुळे त्याला आर्थिक क्रियांचे वायुभार मापक असे म्हटले जाते काय म्हटले जाते आर्थिक क्रियांचे वायुभार मापक म्हणजे एकंदरीत त्या देशाची अर्थव्यवस्था कशा पद्धतीने मार्गक्रमण करते आहे बघा आर्थिक क्रियांचे वायुभार मापक म्हणजे काय तर देशाची अर्थव्यवस्था देशाच्या अर्थव्यवस्थेशी निगडीत असणारे घटक कशा पद्धतीने मार्गक्रमण करते आहेत त्यामध्ये कशा प्रकारचे बदल घडून येते आहे त्याची नेमकी प्रवृत्ती कशी आहे हा कल कसा आहे हे एकंदरीत जाणून घेण्यासाठी निर्देशांकाचा वापर केला जातो आणि त्यामुळे त्याला आर्थिक क्रियांचे वायुभार मापक असे म्हणतात विद्यार्थी मित्र हो हवेचा दाब जसा मोजण्यासाठी त्या ठिकाणी वायुभार मापकाचा वापर केला जातो अगदी तशाच पद्धतीने आपणाला या ठिकाणी देशाच्या अर्थव्यवस्थेचं एकंदरीत चित्र स्पष्ट करण्यासाठी त्याच्यामध्ये झालेले बदल जाणून घेण्यासाठी किंवा त्याची त्या हो कल अथवा प्रवृत्ती जाणून घेण्यासाठी निर्देशांकाचा वापर केला जातो आणि त्यामुळे त्याला आर्थिक क्रियांचे वायुभार मापक असे म्हटले जातात तर विद्यार्थी हो हे वैशिष्ट्य अतिशय महत्त्वाचं आहे की अर्थव्यवस्थेतील काय बदल व कल मोजण्यासाठी निर्देशांकाचा वापर केला जातो आणि म्हणून त्याला आर्थिक क्रियांचे वायुभारमापक मापक असे म्हटले जाते तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हो हे वैशिष्ट्यसुद्धा आपणाला चांगल्यापैकी लक्षात ठेवायचं आहे थोडक्यात विद्यार्थी मित्र हो आजच्या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपण निर्देशांकाच्या विविध वैशिष्ट्यांची चर्चा केली आहे हे निर्देशांकाचे विविध वैशिष्ट्य निश्चितपणे आपणाला समजले असतील अशा प्रकारचा एकंदरीत विश्वास या निमित्ताने व्यक्त करून आपण आपल्या व्हिडिओ लेक्चरला पूर्णविराम देऊया धन्यवाद